राज्य विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू आहे। नागपूरच्या कामठी मौदा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे अर्ज दाखल करत आहेत। आज सकाळी त्यांनी कोराडी इथल्या जगदंबा माता देवीचं दर्शन घेऊन पूजा केली, त्यानंतर जोरदार शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली। उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस हेही रॅलीत सहभागी झाले आहेत। तर शिर्डीमधून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, तसंच वळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे मिलिंद देवरा, तर संजय निरुपम हे दिंडोशी इथून अर्ज भरणार आहेत। मैं ऐसा वचन देता हूं कि पूरे दिंडोसी विभाग के सर्वांगीण विकास के लिए दिन रात काम करूंगा। हम तमाम हमारे मतदार भाइयों और बहनों से निवेदन करूंगा कि मुझ पर विश्वास करिए। मैं लोगों की सेवा करने में विश्वास करता हूं, गोर गरीब जो कमजोर लोग हैं उनके साथ चलने में विश्वास करता हूं, उनके साथ दिन रात परिश्रम करने में विश्वास करता हूं। तो पूरे दिंडोसी में जो पिछले 10 वर्षों में कुछ नहीं हुआ, वो सब कुछ आने वाले 5 वर्षों में करने का संकल्प। शिवसेनेच्या मुंबादेवीच्या उमेदवार शायना एनसी ही अर्ज दाखल करत आहेत। अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी मुंबादेवीचं दर्शन घेतलं। नवी मुंबईच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। तर जामनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे गिरीश महाजन हे अर्ज दाखल करणार आहेत।